नमस्कार, मी अरविंद आठले. काल आपण पहिला भाग शंकर महाराजांच्या सहवासातला श्रीयुत माधव बाबांनी सांगितलेला आपण ऐकला. मी आधीच तुम्हाला सांगितलं की रेकॉर्डिंग तितकं क्लिअर झालेलं नाही. याची दोन कारणं. एक, भर रस्त्यात ते मंदिर आहे, आणि दुसरी गोष्ट, बाबांचं वय 100 पुढे आहे. ते इतका वेळ बोलू शकले ही केवळ शंकर महाराजांची प्रेरणा म्हणून त्यांना इतका वेळ बोलता आला. ते या वयाच्या माणसाला इतका वेळ सातत्याने बोलणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. तर थोडेसे कान टवकारून लक्ष देऊन तुम्ही ऐकणं आवश्यक आहे. त्यातले जे काही दोष असतील ते माझे समजा, त्याला इलाज काहीच नव्हता. त्यांचं वय इतकं आहे आणि सातत्याने बोलणं या वयामध्ये आणि तो आवाजाचा टोन या वयामध्ये ठेवणं ही साधी गोष्ट नाही आहे, परंतु रोमहर्षक हे अनुभव आहेत. त्यामुळे आपण मन देऊन, कान देऊन ते ऐकाल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. नमस्कार. प्रस्तुत होऊया आपण दुसऱ्या भागाला. कोकण म्हटलं झाले शंकर बाबांच्या समाजाने. कोकण वर्षापूर्वी समाधीतून उठून ते माझ्यासोबत 5 दिवस राहिले होते गुजरात. त्याचं बाबा म्हणे हा जे सिद्ध पुरुष माझ्यासारखाच आहे, तो सुद्धा समाधीतून उठून तुम्ही द्यायची आणि तुला पाण्यावरला 12 वर्ष पूर्ण झाले तुझी मडी तुला उपास सोडण्याकरता फिरत भाकर फिरताचा नैवद्य बांधवानी. मग तुम्ही हे ऐकलं स्वप्न पाहायला लगेच दुसऱ्या दिवशी आणंदीने गेलो, ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतो, वापस आलो, मजपूर रेल्वे स्टेशनवर गाडी एकदम अहमदनगर उतरलो खाली. अहो मळीचा रस्ता, मळीचा रस्ता, मी आता गाडी नाही मळीत. ती एक गाडी होती मायंबा म्हणून लागलेली, मायंबा पण साथे होती. मायंबा म्हणजे काय काय म्हणे म्हणजे नाचं ठिकाण हो म्हटलं मग नाचा जाते गाडी म्हणजे हो म्हणजे आमच्या पैसे नाही तुमचे कुटुंबाने नानद फिरत राहतो म्हणलं तीर्थयात्रा माझ्या घोडीत काही नाही म्हटलं बघा म्हणे पाहून घेऊ म्हणे कंडक्टर काय म्हणे आता दाखवत असल्यावर काय म्हणेन डायरेक्ट उतरलो खाली. रातभर मुक्काम बक्षीनाथाच्या मंदिरात ठेवला, तो वाचण्यात काही झोपून आले. अरे म्हटलं पण तू तकलीफ काय असते तुम्ही ना काय इकडे झोपा तिकडे झोपा कसं झोप मग तिथं समाज आहे पण मग समाज आहे तर काय होते तुझ्या समाधीचा काय संबंध आहे की तू तो काम कर फक्त नाही म्हणे ते तिकडे धर्मशाळा आहे म्हणजे तिकडे ढिकाळी आहे तुझे ढिकाळी दिसून आलो का काय बोलतो काय म्हटलं पाहून येईन ना कोण काय म्हणते मग गेला मग झोपलो. तर रात्री ज्या 3 वाजताच्या टाईमने खाळ 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 तिला धमक म्हणून तो पुरा येसाऱ्या बांधे गटा भगवा कपड्याची लुंगी भगवी घोडी हातात एखाद्यावर खाय खाय खाळून जे समाधीचं जे घर आहे त्याच्यात चाललं गेले. म्हटलं आपल्याला याच्यासाठी झोपा लागलं ठीक आहे तिकडे काही नाचाचं होईल. आता पहिले गुरुचं दर्शन वगैरे झालं मच्छीनाथ म्हणजे त्याचं गुरु साहेब ना म्हटलं अगोदर या संतांचं दर्शन झालं आता आपल्याला सकाळून मळीचं दर्शन होईल. मग सकाळ आलो मळीने पायी पायी त्याच्यावर त्या पाहत मग हातात विज्ञान घेऊन दर्शन घेतलं. मग फक्त ऑफिसात जाऊन जेवढं म्हटलं भो हे समाधीचं जे जेवढं आहे म्हटलं ध्यान करायच त्याच्या बाहेरून पायऱ्या ज्या आहे त्या पायऱ्यावर म्हटलं मग झोपेच्या खाली जे लोक
देवाचा हुकूम होत नसेल तर मी पट्टी टाकून झोपी झोपा म्हणजे झोपत जा दिवसभर खाली बसून राहायचं. संध्याकाळ झाली की पट त्याच्या आधी झाली जाऊन झोपून राहिली. त्याच्या समाधीवर त्याच्या पादुका मस्त नाही ठेवत बोलून सांगले ना कोणी काय करू आपण जायचं नाही. संध्याकाळी जाऊन झोपून राहायचो. आता ते काय करेल मध बंद झाला जेवायला बसून म्हणजे भाकर आणायला पाहिजे म्हणून भाकर खात नाही आधीच आहे फक्त पाणी द्यायचं. चहा महिना खूप पिला येतो तो येतो मग ते काय करेल रोज सकाळी चहा पाहिजे. त्यांना कोणत्या पत्रकाराला फोन केला माझ्या कोणाने खायला तो खात नाही. तुम्ही या महित आलो ना त्यावेळी अविनाश पत्रकाराच्या घरी बसलो होतो त्याची डेट पुढी झाली होती बस स्टँडवर नव्या बस स्टँडवर 11 वाजता इतक्या रात्री संपूर्ण पब्लिक बस स्टँडवरली माझ्या बाजूने बसून कर्मचारी हा मी त्याच्या दर्शनात भेटलाच होता. मग याने बघून घरी आणलं रात्रभर झोपून सकाळून विचारपूस केली त्याने फोन आला रात्री त्याने अठवणच सांगितली की माझा बाबा आहे त्याने गुरुचा आदेश आहे काही खायचं नाही त्याने खायला काहीच येत नका जाऊ फक्त तुम्हाला पाहिजे असला चहा पाहिजे बस. मग ते बंद झालं तर कोणतं खाय द्यायचं दररोज आणायचं आणायचं नाही दररोज आणत ते बाबा खा बाबा कधी नाही म्हणून तरी ते त्याचा टाळा तो आणायचा ठेवत हो म्हणलं गुरुनं जाऊन शब्द सांगितले आहे फक्त फिर नाही पाणी पिणं बाकी हे खाणं पिणं माझ्यावर तुम्ही कसं जाण्याचं आहे आम्ही. मग 12 वर्ष पूर्ण झाल्यावर मग उन्हाची स्वप्नात आली कुठले झोप झोपला का पाण्यावरला 12 वर्षाचा उपास सोड तिच्यासाठी पिठलं भागवत त्याचा बांगवाला शंकर महाराजनं स्वप्न दिलं स्वप्नात सांगलं ते बरोबर सत्य झालं. आता म्हणजे आपल्याला घाबरायचं काही कामच नाही सकाळ उठून पाहिलं काहीच नाही. मग नाशिकला गेलो भक्ताने स्वप्न सांगलं त्यांना पैसे देऊन घर बांधलं मडी मिळाले ऑफिसात ते घर सोडलं आणि अध्यक्षाने म्हणायचं धर्मनाथ तत्व म्हणणार आहे मग तो अध्यक्ष मला म्हणे हे कसं काय म्हटलं हे असं आहे प्रथम आईबापाचं शब्दाचं पालन नंतर गुरुच्या शब्दाचं पालन नंतर शाळेचा मास्टर जे असतात त्यांचं पालन आता म्हणजे शंकर महाराजचे शब्दाचं पालन चालू होतं त्याच्या आज्ञा झाली जी मणीला त्याच्या शब्दाचं पालन केलं मणीने आलं आता मणीने कालीच नाही स्वप्नात येऊन म्हणत की 12 वर्षाचा उपास सोड पाण्यावरला पिढलं बाकी त्याचा बांधवाला मग एक थोडं बांधवाला सोडलं त्याचा भांडारा घेऊन टाका गेला भांडारा मी काही खाल्लं नाही. मग म्हणे म्हणे तुम्ही खाल्लं काहून नाही त्यानं शब्दाचं पालन करावं लागतं ना त्याने खाय म्हटलं का म्हणे सोड म्हटलं सोडलं काय म्हणे तर आधी जा म्हटलं त्यानं मग 18 महिने माझ्या स्वप्नात आले खाण्यातनं आता तुला खाण्याचा आदर देतो एका होमाची पूजा करेल जवळ होमाने बसतो 11 पूजा मान 11 रोटे पूजेने बसतो आणि एका म्हाताऱ्याचं मुलाचं पूजन कर म्हणजे म्हाताऱ्याचं मुलाचं पूजन कसं आहे मुलाचं पूजन म्हणजे प्रत्यक्ष माझं पूजनच्या हाताला होईल म्हणजे म्हातारीचं नवनाथाजीनं शाबरी विद्या शिकवली त्या पाचारीची पूजाच्या हाताला मग याने नवे कपडे दे तिथे भाकर फिरलं नैवेद्य खाऊ घास आणि नंतर तू पोरभर भाकर पिठलं फिरता
आता दुःख आहे मला वाटत पहिल्यांदा उपास करू तू पुरांची भंडारे सोकऱ्या सांगून आपल्या लक्षात गेले आपल्याला भंडारे करायचं आहे खूप मोठा भंडार झाला मग जवळचा नाशिकवरून 5 साधू होते मच्छिनाथाचा अमोल महाराज शिष्य होता अमोल महाराज सगळे ओके आले या भंडाऱ्याने आणि शंकर बाबांनी एकच चमत्कार केले त्या भंडाऱ्यात आयतो साहेबांच्या बायकोची एक भाकर हाची होते का नाही त्याच्या वडील काढते का नाही तर गाडी जटान तिचे सो जलुंगी आणि तिचा जो काळा भीम हे बाई एक भाकर दे ना ते म्हणते अजून देवा नैवेद्य नाही गेला भाजी नाही झाली नाही तुला म्हणे एक भाकर घेऊन टाक म्हणे एक भाकर घेऊन आली ती परंपरा अजून आहे 18 तारखेच्या भंडाऱ्याची नैवेद्याची त्याचा तिथलं भाकर नेलं की कोणालाच काही मागणार नाही त्याच्या मागं लागणार आहे तुमच्या आधी जे नैवेद्य आहे ना ते तुमच्याच मागे लागेल मला भाकर दे मग त्या बाकीच्या म्हणून आम्ही द्याव का तुमची नाही पाहिजे यायचीच पाहिजे पिठलं भाकर ठेव अजून जी परंपरा आहे रोज प्रत्येक वर्षी भंडाऱ्याच्या दिवशी स्वयंपाक झाला नैवेद्य गेला की बरोबर माणूस लागला मागे द्यायची मग तर तुला भंडारा झाल्यावर त्याची एक मारवाडी आहे तीच गावले कचारिया म्हणून तो माझ्या भांडायला लागला किंवा अन्नदान मध्ये करायचं आहे आणि मग तुम्हाला कोण नाही म्हणते करा करा ना सांग ना आणखी 5-15 जास्त देऊ लोक हो पण अन्नदान काय करू म्हटलं तिथलं भाकर ठेवा तिथलं भाकर ठेवा तर तुम्ही केला मी काय करू हो म्हटलं तुमचं दुःख पागल होईल काहीच नसताना पिठलं भाकर ठेचायचं नैवेद्य आणला ना मग तो सांगेन नाही तुम्हाला दुसरं काय सांगेन त्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही तुम्हाला वाटत करा करू नका असं का म्हणे नाही तुमची इच्छा जर असेल तर 5 भाकरी आणा इतकं पिठलं आणा तितकं ठेचा आणा झालं का म्हणजे मोठा भंडारा करा त्याची नदीचा करा मग पुरे भाजी जिलेबी भात केला प्रवचन झालं शिवानंद महाराज प्रवचन झालं आरती झाली देवा नैवेद्य वर काही झाले खाली आले पंक्ता बसल्या ह्याचे माणसं जे जिलेबी पुऱ्या घेऊन यायला लागले हो हो ते खायसाठी नाही आलो आम्ही आम्ही फक्त नाथाचं पिठलं भाकर त्याचं खायसाठी आलो हे नको जेव्हा तिला कण मी दाखवू नको ते पुढे घेतलं नाही 2-3 पंक्ता उठल्या पण मग आला पाय भरत जेव्हा तुमचं ऐकायला पाहिजे होतं 5-5 भाकरी जर आणले असेल तर कोणी खाल्ल्यास नाही तुम्ही तुमचा मोठेपणा नेलेला ना आम्ही अन्नदान करतो पाहिले का म्हणले नाताचं अन्नदान खाल्ले का म्हणे तुमचं अन्नदान आता म्हणायचं काय करायचं नसतं पण वरचा भिकारी जेवढे असतील तेवढ्या देऊ नका आणि मग ते कार्यक्रम आटोपल्यावर मग यायनं म्हणे स्वप्न दिलं आता माझी जे इच्छा आहे म्हणे देतात त्यासमोर सांगतो कायमचं मन बांधून पाथडीत राहत माझी इच्छा आहे माझ्या इच्छेनं बांध तू जरी बांधत नसेल नको बांधू पण माझी इच्छा आहे की कायमचा मठ बांधून पाथडीत राहत मग हा मठ बांधला अशी म्हटलं बाबांनी विचार पडला की मठ तर बांधला मठ बांधतो म्हणलं ना पण एक ताबडतोब जागा भेटली आणि ताबडतोब भक्ताने फोन केले फटोफट येऊन नाही पैसे घेऊन चालले गेले खरेदी करून चालले गेले एकाच दिवशीची गळ्याची पैसे आणि तिनांगणाच्या दिवशी कुजी टाकली
रोजच्या वेळा पैसे घेऊन आले त्या तुकडीसारखा मग उभा करून गेला. माझा निवडला त्या गुरुने सांगण्याप्रमाणे हा शब्द दिला की कोणा काही मागणार नाही, व्यायामाच्यात तर सामान लागेल, व्यायामाच्यात तर सामान लागेल, पण सामान लागेल पण आदर मागणार नाही, सामान येईल कसं. तर प्रथम महाराज दरवळीच्या स्वप्नात गेले नाशिकडे आयुष्य साहेबाचे, नवी पालखी करून तयार करून एक फोटो तयार करून पाल पातळीच्या मोठ्या पाच माझं वास्तव पातळीच आहे. वडगावाला स्वप्न दिलं भांडार चोरदारांचे पगड्या ड्रेस त्या काठ्या सगळं पाठव पातळीच्या मठात, माझं वास्तव त्याची आहे. खाण्यावाण्याचं स्वप्न दिलं मुंबईवाल्याच्या सव्वा किलोची चांदीची पादुका पाठवून दे, पण औंध झाले औंध औंधवाल्याचे स्वप्न गेले सव्वा किलोची चांदीची मूर्ती पाठवून दे पातळीच्या मठात, माझं वास्तव पातळीच आहे. बदलापूरवाल्याचे स्वप्न गेले पलंगावर ठेवण्यासाठी दोन फोटो पाठव, एक गुरुचा पाठव एक माळाला पाठव, म्हणजे काहीनाथ आणि शंकर स्वामी समर्थ. पुन्हा एक खाण्याला यादव म्हणून आहे, त्याला मी 30,000 एकच फोटो पाठवायच्या मठात पाठव, ते 5 लोक घेऊन आले गाडी तो फोटो. मग होण्यावाण्याच्या स्वप्नात गेले त्याने त्यांना एक दत्ताचा आणि एक स्वामीचा फोटो पाठवला, ते फोटो आले. कर्माच्या नगरे नक्षीच्या स्वप्नात गेले त्यांनाच्या दोन पादुका पलंगावर पुजेसाठी पाठव, त्या दोन पादुका त्याने पाठवल्या. राहिला काय पलंग, समयवाल्याने गळंगेबाईने स्वप्न तिने पाठवल्यावेळेला समय जिल्हा परिषदचा कुणी अध्यक्ष होता पुण्याचा, त्याने मुलबाळ नव्हतो, त्याचा मित्र होता नगडले, त्या नगडच्या मित्राकडे आला म्हणे करेक्ट झालं का नाही मुलबाळ, म्हण नाही मग असं कर म्हणे पाथरीच्या मोठ्यात जाऊ उद्या. मग ते अशी आले तर माझं सांगायला ना तर काही सांगू नका, ऐकणारे ते आहेत मी करणारे तेच आहेत, माझं सांगून काय करणार. तिथे जाऊन त्याने काही फूट फुटला दुसऱ्या वर्षी त्याने झाला मुलगा मुलगी, मग त्याने काय केलं दोन समाज घेतले एवढ्याने आणि एक इकडे सोडली शंकरबाबाने आणि एक इकडे घेऊन आला. तर माझ बोलला तू सहज नेऊन गेला काय म्हटलं, जोडीची जोडी आणायला पाहिजे होती एकच आणि म्हणलं तू म्हणे बाबा म्हणजे जोडी दिली म्हणे बाबाने मुलगा मी दिला मुलगी दिली, खूप पैसे लावले म्हणे पगाराचे मूल नाही झालं म्हणे आजलो डॉक्टर म्हणे मूल होणारच नाही ना, म्हटलं हा डॉक्टर साधा सुद्धा डॉक्टर आणि डॉक्टरचा बाप आहे बाजार म्हणलं चमत्कार कसा द्यायचा. मग ते झाल्यावर अंतापूरने लहान तर मोठं केलेलं आहे बाईने, त्या बाईच्या घरी बाबा लहानचे मोठे झाले, तिचं लग्न झालं, ते गेली अक्कलबुवाने म्हणजे नंदुरबारच्या पुढे, बाबा फिरून फारून जाऊन तिच्या पलंगा झोपत या. तिला सुद्धा काय स्वप्न दिलं नरमध्ये त्या घरांच्या पलंगावर मी आल्यापर्यंत झोपतो, तो पलंग तुझ्या मठात नको देऊ अंतापुरात पुण्यात नको देऊ पातळीच्या नव्या मठात पाठव, माझं वास्तव पातळीच आहे. तिनं आरटीओला फोन केला म्हणे हा पलंग कागदपत्र देऊन देतो म्हणे घेऊन जा बाबाच्या मठात टाकून द्या. तू ते टाकेल होता काढून पट्ट्या लावल्या काही अंगण लावले ते केलं तरी द्या अजून ते तुझ्यासाठी राहतो सोपे गप्पे आणि ते सगळे अलग अलग होऊन जाते
त्यांचं आहे ना सगळे अनुभूत आहे. आपल्याला पहिलं काय सारखं नाही, बीज आहे बीज, तर तू काढली निघून जातो दिसाय. मग ते सगळे झाल्यावर मग हा मग चालू झाला. सगळं सामान आल्यावर म्हणजे का नगरच्या बाईसाठी म्हणाले काही श्रद्धा होणार तर तिने कबूल केलं होतं बाबाने. मग पोरगातर तुझी निर्दोष सुटला आणि बाळाच्या आठवी दोन समाज घेऊन येईन नगरून ते निर्दोष सुटलं. दुसऱ्या दिवशी बाईन त्याची मानतो सकाळी 4 वाजता दुसून गाडी काढली इकडे यासाठी तर मान म्हणते पण समाय होती समाय झाला त्यांना कबूल केलं. बाळाच्या आठवी समाय लायचा 12 वाजता तुझी बसायचं आपल्याला. म्हणून दुकान उघडलं नाही, एक दुकान होतं उघडलं गेले दोघं गाडी घेऊन तुमची उभी केली. दुकानदार म्हणते काय पाहिजे म्हणजे समय म्हणजे लहान समयाचं दुकान नाही मोठ्या समयाचं आहे. म्हणजे मोठ्याच पाहिजे म्हणे लगेच मोठ्या समय घेतल्या दोन आधी होती सकाळची आली सकाळची आठची झाली कोणा बसली पैसा घेऊन 12 वाजता दोघे महिन्याचं बसून 12-4 दिवस समय लावल्या निघून गेले. मग असा या मठाचा चमत्कार आणि अशी छाती आहे बाकी काहीच नाही. फक्त त्याचे 5 शब्द हेच आहे पैशाची चिंता करू मग कपड्याची चिंता करू मग तू शिलाचे रे म्हणजे पुरा चिरवगा तू आब आगे मैं पीछे बोलना तेरा काम भक्तों का काम करना मेरा काम नाम तेरा होते रहेगा बस. ये 5 शब्द अखेर चालू है तो कर उन्होंने मागवा लागत नहीं 10-11 वर्ष झाले मसाले झाले 13 वर्ष पण सुरुवातपासून ते आता भंडारे म्हणतात ते 140 झाले. प्रत्येक महिन्यात एक भंडारा असते कोणाला पैसा मागावा लागत नाही पावती फार म्हणावं लागत नाही आपोआप उद्याचा भंडाऱ्याचा आज दुपार माणूस येते बाबा भंडाऱ्याकडे त्यामुळे सामानची यादी आचार्याला फोन करा आचार्य देशी यादी देते भंडाऱ्याचा भंडाऱ्याने साधे नाही पुरण्याच्या पोळ्या काय तुपाच्या वाट्या काय भजे काय गुलाबजामुन काय पुऱ्या बर्फी खूप खूप नवे नवे पदार्थ खाऊ घालतात लोक ते साधा भंडारा करत नाही मोठे मोठे एकाने 80,000 भंडारा केला. आता मागं सोमवारचा आता 1,55,000 40-42 पगार होते बाहेर गावचे. त्याने 55,000 रुपये मजुरी पाहिजे होती ते माणूसची पैसे नव्हती जितके खिशात पण जो माणूस पैसे देणारा होता तो म्हणे पैसे नाही देतो. मला काही भरसा पैसे नाही त्याच्यावर ना माणसांचे जे करत असतात मोठेपणा करते मग काही कोण दाखवत नाही याच्या भरोशाला काही फायदा नाही. बंगच्यातून पेची बजावली त्याची उघडली त्यातलं एक बंड घेतलं काढून आता ते मोजाव काही ते काही मोज नाही ते आकडा टाकेल होता फक्त 50,000 का 55,000 देऊन दिलेले आधी पण ते घरी गेला त्यांनी मोजले त्याच्यात 13,000 भरले शिल्लक 13,000 शिल्लक भरले त्याने तो पहिला विचारत आता कसं करावं त्याने काही झोप ना लागेल ते 2 महिने लोक तो विचारून पडला पैसे घेऊन काही ये ना आणि मला सांगायलेली काही येस ना जर झोप गेल्या होतीस ना बाबा मग तो त्याच्या मित्राला म्हणे बा हे भूत मामाग काय म्हणे भाऊ 2 महिने मला झोप नाही लागून राहिली म्हणे मग काय चुकलं तुम्ही शंकर बाबाला म्हणा मला सांगा म्हणे आता शंकर बाबा काय पुरी चूक सुद्धा माहीत नाही बाबा तर सर्व ओळखतात
म्हणजे हे कोण चूक आहे तेरे हजार शिल्लक आले चाल म्हणे घेऊन नाही चालेल याची दोघी गाडी घेऊन गाडी उभी केली इकडे म्हणे म्हणे बाबा असं घडलं म्हणून नाही ना बरोबर आहे तुमचा प्रामाणिकपणा इमानदारी विश्वास हे बाबाने पाहायचं होतं म्हणून तेरे हजार तुमच्या गर्दी जाऊ दिली